प्रथम महिला महापौर सो प्रवीणा हितेंद्र ठाकुर की प्रमुख उपस्थिति में वसेवीरा शहर महानगर पालिका द्वारा इको गणेशा स्पर्धा जिसमें लिखित भाष्य वाक्य और वाद विवाद प्रतियोगिता का आयोजन किया गया और उसका पुरस्कार वितरण समारोह न्यू विवा कॉलेज विरार पश्चिम में संपन्न हुआ। इस मौके पर अतिथि वरिष्ठ साहित्यिक साइमन मार्टिन के साथ ही अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, पूर्व वरिष्ठ नगर सेवक विलास बंधु चोरगे, पूर्व नगर सेविका रीता रसवैया, पूर्व नगर सेविका रंजना थालेकर, पूर्व नगर सेविका सीमा काले, बहुजन विकास आघाड़ी झोपड़पट्टी सेल कमेटी अध्यक्ष प्रदीप मिश्रा, महिला विकास आघाड़ी के पदाधिकारी कार्यकर्ता, महानगर पालिका के अधिकारी कर्मचारी, विभिन्न स्कूलों के अध्यापक गण इत्यादि मान्यवर उपस्थित रहे। इस कार्यक्रम के लेखन व भाष्य वाक्य प्रतियोगिता में 57 स्कूलों के 191 विद्यार्थियों ने, वाद विवाद प्रतियोगिता में 29 स्कूलों के 61 विद्यार्थियों ने भाग लिया। प्रथम महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकुर ने उपस्थित प्रतियोगिताओं पालक अध्यापकों को संबोधित करते हुए आने वाले गणित उत्सव की बधाई और सभी से कोई भी उत्सव पारंपरिक साहित्य तरीके से मनाने का आग्रह व सुझाव देने के साथ ही प्रतियोगिताओं से कहा कि जो उन्होंने प्रतियोगिता के दौरान संदेश देने का प्रयास किया है उसे खुद के अंदर भी चरितार्थ करने का प्रयास करें। कथनी और करनी में फर्क नहीं होना चाहिए। महानगर पालिका द्वारा उपस्थित सभी मान्यवरों का स्वागत सत्कार और सहयोगियों व प्रतिभागियों का आभार प्रकट किया गया। दोन विषय विद्यार्थ्यांना दिले गेले होते, एक तर घोषवाक्य गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक घोषवाक्य, त्याचप्रमाणे शाळूची मूर्ती किंवा पीओपीची मूर्ती किंवा कृत्रिम तलाव किंवा नैसर्गिक तलाव या विषयावर, म्हणजे मला तर ऐकायला मिळालं नाही परंतु सन्माननीय उपायुक्त साहेबांकडनं मला समजलं की अतिशय सुंदर मुलांनी ते वादविवाद सादर केला आणि मी आधी तेव्हा जे फर्स्ट प्राईज वादविवादामध्ये मिळालेलं आहे त्या मुलीने येथे येऊन एक अतिशय छान गोष्ट सांगितली की मी जे काही सांगेन तशीच मी आहे आणि माझंही तेच मत आहे की ज्या वेळेला तुम्ही समाजाला काहीतरी संदेश देता ते तुम्ही स्वतःमध्ये तो साकारलेला आहे की नाही, तुमची स्वतःची वागणूक हे खूप महत्त्वाचं आहे। कारण एखाद्या स्पर्धेमध्ये साहेब मार्टिनचा भाग घेण्यासाठी आपण सगळं वाचून किंवा ट्रेनिंग घेऊन येतो आणि पारितोषिक घेऊन जातो, ह्याला काही अर्थ नाही। भविष्याची तुम्ही युवा पिढी आहात, या देशाचं वागणूक तुमच्या हातात येणार आहे पुढे, तर त्यावेळेला जे तुम्ही बोलता तसेच तुम्ही तुमची वागणूक पण तशीच पाहिजे। आणि खरोखर आता तर बघा तुमच्या हातात जग आलेलं आहे, एका फोनमध्ये तुम्हाला सगळं काही दिसत आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय काय होते या जगामध्ये। ईश्वराने अतिशय सुंदर सृष्टी आपल्याला दिली होती, त्यांचा विनाश कोण करतोय? ईश्वर येऊन करतोय का? त्याच्यासाठी आपल्याला हेल्प दिली होती का? नाही, आपणच करतोय। तर आपलं भविष्य आपल्याच हातात आहे, फक्त तुमच्या आणि आमच्या पण हातात आहे। म्हणजे आम्ही बोलतो म्हणजे आम्ही याच्यातनं निघून गेलो असं नाही। तर जी मुलं इथे पारितोषिक ज्यांनी मिळवलं स्पर्धेमध्ये, ज्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला, फक्त त्यांचंच नव्हे तर ज्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला, कारण मला अभिमान असं वाटते की तुम्हाला या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये आपण काहीतरी बोलू शकतो, समाजाला संदेश देऊ शकतो, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येणं इथेच तुम्ही जिंकला। त्या मुलावर येऊन तुम्ही जे काही सांगितलं तिथेच तुम्ही जिंकला। गरज नाही सर्टिफिकेटची किंवा एखाद्या पारितोषिकाची, तुम्ही सगळे जिंकला, तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते। परंतु माझी तुम्हाला एक मोठी बहीण किंवा आई
समजून एकच गोष्ट सांगेन की जे काही तुम्ही इथे बोललात, जे काही गोष्ट वाक्य तुम्ही इथे येऊन सांगितले, जो काही वाद विवाद केला, अगदी मला वाटते काही स्पर्धकांना तर वेळ कमी पडला, बरोबर ना? परंतु आपल्याला वेळ दिली गेली होती म्हणून मला जास्त बोलायला नाही मिळालं. पण तरी तरी साहेब एक मंच असा द्या की त्यांना पुन्हा त्यांचं मन म्हणून जे बोलायचं ते बोलू द्या. तर महानगरपालिकेचं पण अभिनंदन करते मी की इतक्या सुंदर विषय घेऊन या मुलांमध्ये तुम्ही एक समाजाबद्दल काही आपण पुढे भविष्यामध्ये समाजासाठी काय करू शकतो हे विचार मांडण्याचं जे मंच तुम्ही इथे दिलेलं आहे. आणि सर्व स्पर्धक मुलांचेही अभिनंदन करते मॅडमनी. आपण आता सांगितलं की जी घोषवाक्य इथे पहिलं दुसरं आणि तिसरं पारितोषिक मिळवली ती घोषवाक्यसुद्धा महानगरपालिकेच्या साईटवर घेणार आहेत ते. आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला प्रसिद्धी मिळेल की बाबा ही मुलगी किंवा मुलगा, ही विद्यार्थी किंवा ही विद्यार्थिनी यांनी काहीतरी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतःचे विचार मांडले, घोषवाक्य मांडलं. आणि तुमच्या बाजूने मी बोलते की महानगरपालिकेला साहेब ऐकतं घोषवाक्य मिळालं. अशा पद्धतीने तुमचा हातभार या चांगल्या कामाला लागलेला आहे. तुम्हा सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सवाचं मी शुभेच्छा देते. आणि दुसरी गोष्ट मला ते त्याच मुलीने सांगितलं की मी कल्चरल आहे स्वतः आणि कल्चरविषयी बोलते. तर माझं एक मत असं आम्ही मांडलेलं पाटील सर आणि विलास मंडोले आणि कसे होते उपायुक्त साहेब की आजकालचे जे उत्सव साजरे होतात ते नुसता भांगण दिला असतो, बरोबर की नाही? भक्ती कुठे दिसते का तुम्हाला? मग तुम्ही काय करायचं आता? गणपती बाप्पा आला तर खरोखर त्याची भक्ती करा ना. त्या मूर्तीमध्ये तो तेव्हाच प्रकट होणार ज्यावेळेला तुम्ही त्याला आठवण करता. तुम्ही डीजे लावतात, तुम्ही नाचता, तुम्ही मिरवणूक काढतात, लोकांना त्या आवाजाचा किती त्रास होतो. म्हातारी माणसं असतात, आजारी माणसं असतात, त्यांना त्या आवाजाचा त्रास होतो. आणि आपणही थोडा वेळ जर तिथे थांबलो तर आपलं पण डोकं गरगरायला लागते की नाही? नवरात्री उत्सव असू दे, गणेशोत्सव असू दे किंवा दहीहंडी दहीकाला उत्सव असू दे, त्यांच्यामध्ये कुठेतरी तुमची भक्तीसुद्धा दिसली पाहिजे, बरोबर की नाही? ज्या उद्देशाने आपण हे उत्सव साजरा करतो, एकत्र मिळून समाजामध्ये बंधुभाव निर्माण होणं आणि आपला संस्कार जपणं, आपली प्राचीन परंपरा जपणं. मला खरोखर मार्टिन सरांनी सांगितलं की प्रत्येक धर्मीय मुलांनी याच्यामध्ये पाठ घेतलेला आहे.